सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेडच्या वतीने येणाऱ्या काळात नांदेडपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पासदगावजवळ जीवक नावाचे भव्य हॉस्पिटलची निर्मिती केली जाणार असून त्याचे भूमिपूजन श्रीलंकेतील भिक्कुनी उपलवन्ना यांच्या हस्ते भिक्कू संघाच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरील हॉस्पिटलमध्ये आरोग्यासह बुद्धकालीन उपचार पद्धती व त्रिपिटकाचा आधार घेत बुद्धिझम आणि सायन्स या पद्धतीचे तत्वज्ञान घेऊन विश्व कल्याणासाठी रुग्णांची सेवा करण्यात येणार असल्याची माहिती जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंद्रे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली. आज का दिन है और यहाँ पे सुबह भिक्कू संघ भिक्कुनी संघ की पूजा हो गई है बिहार में बनते पयाबोधि बनते इनके बिहार में. और यहाँ पे हमारा जो पासद गांव में जो खेती है यहाँ पे रिसर्च सेंटर होने जा रहा है, हॉस्पिटल होने जा रहा है. यहाँ पे जीवक के काल में जो जीवक का कंसेप्ट था आरोग्य भगवान बुद्ध का जो कंसेप्ट था आरोग्य परमलाभा निब्बानंग परंगसुख जो हॉस्पिटल के जरिए हम भिक्कू संघ और भिक्कुनी संघ को भी सेवा देंगे पूरे देश में. आपने पूरा जो आरोग्य है रोग है उसके बारे में ये नेचुरल और बुद्ध का जो कंसेप्ट है त्रिपिटक है यहाँ से यूनिवर्सिटी के लिए सिलेबस चलेगा. साइंटिफिक बुद्धिज्म क्या है, साइंस ऑफ साइंस क्या है, उसका रोग के लिए क्या संबंध है, आरोग्य के लिए क्या संबंध है, ये कोरिलेशन साइंस साइंटिफिक बुद्धिज्म और कोरिलेशन विथ साइंस. हम जैसा बोलते हैं ग्रेटेस्ट साइंटिस्ट इरविन सोल्डिंजर है उनका जो कोटेशन है न्यू साइंस ऑफ मॉलिक्यूलर बायोलॉजी बोलने का मतलब है हर रोग जो है उसका कनेक्शन डीएनए आरएनए में होता है. ये हॉस्पिटल के जरिए हम लोग ज्ञान स्प्रेड करेंगे बुद्धिज्म का ज्ञान हॉस्पिटल का ज्ञान और यहाँ पे लोगों का कल्याण होने वाला है. आनंद होतो है कि जागतिक कीर्तीचे डॉक्टर सिद्धार्थ एम जोंद्रे साहेब ज्यांचं योगदान समाजासाठी खूप राहिलेलं आहे. भिक्कुनी संघांच्या नेहमी डॉक्टर साहेब सेवेमध्ये राहतात, नेहमी संघदान म्हणजे सातत्यानं ते करत असतात आणि एक तरुण वयातले म्हणजे जागतिक शास्त्रज्ञ म्हणून जगामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आणि आज या ठिकाणावर म्हणजे स्वतःच्या भूमीमध्येच भव्य असं जीवक हॉस्पिटलची निर्मिती या ठिकाणावर होणार आहे, ज्याच्या माध्यमातून भिक्कुनी संघाची सेवा होईल आणि सर्वच बहुजन समाजातले जेवढे कोणी रोगी पेशंट असतील या सर्वांची सेवा म्हणजे डॉक्टर साहेबांच्या हातून ती घडणार आहे. एक जीवकाचं उदाहरण म्हणजे बुद्धकालीन मला आठवतं आहे की जीवक म्हणजे असा वैद्य होता की ज्याने बुद्धाची धम्मा बुद्धाच्या सहित संघाची सेवा केलीच केली, राजवैद्य म्हणून तो प्रसिद्धीस आलेला होता. तसं डॉक्टर साहेबसुद्धा वर्तमानातील भिक्कुनींची सेवा करण्यामध्ये अग्रेसर आहेत, विनामूल्य भिक्कुनींची भिक्कू संघाची म्हणजे ते सेवा करत असतात आणि उलट म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या भिक्कूंना आर्थिक दानसुद्धा जाण्या येण्यासाठी ते देत असतात. ते एक असं नावलौकिक पावलेलं जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ एम जोंद्रे साहेब आहेत. आज जीवक हॉस्पिटलचं म्हणजे उद्घाटन ओपनिंग जे सॉरी भूमिपूजन जे आहे म्हणजे आज इथं होत आहे आणि एक भव्य स्वरूपामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये जे की महाराष्ट्रातील लोकांची सेवा करेल, देशातील विश्वातील लोकांची सेवा करेल असे एक हॉस्पिटल इथं डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून इथं उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. त्यामुळे अशा जागतिक कीर्तीच्या डॉक्टर साहेबांसाठी मी मंगलकामना व्यक्त करतो, त्यांच्या कार्याला खूप भरभरून यश प्राप्त व्हावं अशी मंगल भावना व्यक्त करतो आणि त्यांनाही त्यांच्या परिवारांनाही दीर्घायुष्य लाभावं अशी मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो.